नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे कशा सर्वजण होप सो सर्वजण मजेत असाल मजेत अभ्यास पण चालू असेल मित्रांनो मी, मी कमलेश सर घेऊन आले तुमच्यासाठी एक शानदार व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस साठीच एक नवीन प्रसिद्धीपत्रक समोर आलेलं आहे आणि जबरदस्तपैकी आपल्यासाठी एक अपडेट आले या अपडेटचा नेमका आपण अर्थ काय असू शकतो त्या पद्धतीने आपल्या कट ऑफमध्ये आप काय फरक पडू शकतो का नियुक्तीपत्रामध्ये काय फरक पडू शकतो का या सर्व गोष्टी आपण या, या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे ही आजचीच ॲड आहे आजचंच प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो या प्रसिद्ध माध्यमातून आपल्याला काही आयडियाज येणार आहेत की नेमकं काय बदल झाले होते काही कशा पद्धतीनं काही चेंजेस घडून आणले होते है का ठीक आहे आणि आपल्याला परीक्षा क कधी झाल्या होत्या आणि कधी झाल्यानंतर आपल्याला जे काही ऑब्जेक्शन्स आपल्याला आपण केले होते ठीक आहे बऱ्याच टी सी एसच्या चुका दाखवून दिल्या होत्या आणि खूप चार चुका होत्या मराठी इंग्लिश गणिता बुद्धिमत्तामध्ये आणि जी केमध्ये सुद्धा खूप जास्त चुका होत्या त्या सर्व चुका त्यासाठी रिलेटेड डॉक्युमेंट्स आणि विशेष म्हणजे आपण त्यासाठी शंभर रुपये पे केलेले आहेत मित्रांनो एवढं सर्व केलेलं असताना पण आपल्याला जाणवत आहे की आता किती मुलांचे मार्क्समध्ये चेंजेस येणार आहेत ठीक आहे कोणाकोणाचे मार्क्समध्ये चेंजेस आले या आलेले आहेत कोणाचे मार्क्समध्ये चेंजेस आलेले नाहीत या सर्व गोष्टी तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकायच्या आहेत ठीक आहे ज्या मुलांचे मार्क्स वाढून आले त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ज्यांचे नाही आले त्यांच्यासाठी पण आपण काय करता येतं का ते सर्व पाहू शकतो ठीक आहे तर कमेंटमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही ॲड करा चला आता बघूयात हे प्रसिद्धीपत्रक नेमकं काय सांगते आणि आपल्याला ह्याच्यामुळं कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो का कट ऑफ कमी होऊ शकतो का जास्त होऊ शकतं का या सर्व गोष्टी बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तलाठीमध्ये अजून जागेमध्ये फरक पडणार आहे जागा वाढणार आहे त्यासाठीच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पाठीमा ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्यांनी कृपया पाहून घ्या ठीक आहे चला आपण बघूयात हा व्हिडिओ काय सांगतोय तर बघायचं लक्षात घ्या हे सर्व महसूल विमान विभागाच्या मंत्रालयाने पाठवलेलं प्रसिद्धी पत्रक आहे याच्या मार्फत काय माहिती मिळते की आपल्याला माहिती आहे की जवळपास सतरा तारखेपासून एक्झाम चालू होत्या सतरा आठ आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार टोटल एकोणीस दिवस आणि सत्तावन्न शिफ्ट मध्ये या परीक्षा झालेल्या आहेत कधीपासून परीक्षा चालू होत्या सतरापासून परीक्षा चालू होत्या ते जवळपास चौदापर्यंत पर्यंत परीक्षा चालू होत्या टोटल सत्तावन्न परीक्षा सत्तावन्न सतरामध्ये ही परीक्षा कंप्लीट झाली आहे हे सर्व आपल्याला माहीत आहे मग या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी आपण ऑब्जेक्शन भरले होते मग टी सी एसनं आपल्याला काही दिवस वेळ दिला होता ज्यामार्फत जवळपास अठ्ठावीस ते आठ एवढ्या दिवस आपल्याला टी सी टी सी एसनं काही वेळ दिला होता ज्याच्यामध्ये मुलांनी ऑब्जेक्शन्स भरले होते त्यांच्या ईमेल आय होऊन ज्याच्यातून लॉग इन आय डी वगैरे होते त्याच्यातून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ठीक आहे तर या एवढ्या सर्व ऑब्जेक्शनमध्ये नेमकं त्यांना आता किती ऑब्जेक्शन्स प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्या कट ऑफवर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आपण ते बघणार आहोत ठीक आहे बऱ्याच मुलांनी इथं एक मुद्दा लक्षात घेण्याचा आहे की कम म्हणजे भरपूर मुलांनी ज्यांचे ऑब्जेक्शन होते तिथल्या बऱ्याचशा मुलांनी काहींनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत काहींनी ऑब्जेक्शन घेतलेले नाहीत किंवा काहींनी घेण्याचा प्रयत्न केला त्यांचे फीस पण डिडक्ट झालेले आहे बँकमधून परंतु ऑब्जेक्शन त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत कारण इतर दाखवतो त्यांच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम होता या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत ठीक आहे आता त्यांनी इथं काय सांगितलं का सदर प्राप्त आक्षेपाबाबत टी सी एस कंपनीचे समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आय डीवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे बघा ज्या ज्या प्रश्नावर मुलांनी आक्षेप घेतलेले आहेत जिथं जिथं ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या लॉग इन आय डीला त्यांच्या ईमेलवर ती गोष्ट इन्फॉर्मेशन येणार आहे की ऑब्जेक्शन तुमचं स्वीकार्य झालं आहे किंवा नाही झालेलं आहे झालं असेल तर काय चेंजेस केले असेल तर त्यांची आन्सर की बदलून येणार आहे हा मुद्दा इथं लक्षात घ्या काय सांगताय बघा इथं बघा सदर प्राप्त आ, 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 आक्षेपा आक्षेपाबाबत तिशेच कंपनीचे समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे हा मुद्दा बघितलेला आहे ठीक आहे तर ज्या सत्राच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप किंवा हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेस त्या सत्राची सुधारित आन्सर की उत्तर तालिका उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे बघा एखाद्या सत्रामध्ये इथं आता खूप छान गोष्ट आहे आणि मला वाटतं हे आहे टी सी केलेली गोष्ट चांगली आहे समजा पहिल्या शिफ्टमध्ये जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यामध्ये जर काही चेंजेस झालेले असेल काही क्वेश्चन्स ऑब्जेक्शन्स आपण घेतलेले असतील त्या क्वेश्चन्सचे किंवा त्या बदललेल्या आन्सरची आन्सर की तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे इथं एक महत्त्वाचं आहे की जर समजा एका शिफ्टमध्ये एका विद्यार्थ्याने बी आक्षेप घेतला आणि तो आक्षेप जर टी सी एस कंपनीनं मान्य केलेला असेल ठीक आहे मान्य केलेला असेल तर त्या संबंधित सत्राची सांगितलेली हे खूप छान आहे बघा त्या संबंधित सत्राची सुधारित आन्सर की संबंधित सत्राची सुधारित आन्सर की मित्रांनो हा मुद्दा खूप लक्षात घ्या लक्ष देऊन आहे का त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टीमध्ये आता फरक पडणार आहे सत्राची सुधारित आन्सर की संबंधित उमेदवारांच्या म्हणजे एकाच्या नाही सर्व उमेदवारांच्या लॉग इन आय डीमध्ये त्यांना मिळणार आहे म्हणजे समजा पहिल्या दिवसाचं किंवा दुसऱ्या दिवसाचं कोणतंही एका सत्रामध्ये काही ऑब्जेक्शन असतील ते ऑब्जेक्शन जर त्यांचे व्हॅलिड डॉक्युमेंटेशनचा विचार करून जर ते ग्राह्य धरले गेले त्याच्यामध्ये जर आन्सर बदललं गेलं तर बदललेल्या आन्सरकीनुसार ठीक आहे त्या उमेदवाराने त्या सत्रातील सर्व उमेदवारांच्या लॉग इनमध्ये ती बदललेली आन्सर की पाठवली जाईल आता मुद्दा हा असा आहे की सर्वच आन्सर की बदलणार आहेत असं मला वाटते कारण बघा आता खालीचे जे डेट डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे या डिटेल्सचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला दिसणार आहे की जवळपास सर्व आन्सर की बदलून येणार आहेत बघा आता बघा शिफ्ट वन सतरा ऑगस्ट पासून आपली परीक्षा चालू झालेली होती सतरा ऑगस्ट चार सप्टेंबर सॉरी चौदा सप्टेंबरपर्यंत पूर्ण एक्झाम आपल्या पूर्ण झालेल्या आहेत तर ह्याच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट इथं क्लिअर दिसते की प्रत्येक एक्झामच्या प्रत्येक शिफ्टमध्ये जवळपास शंभर प्लस ॲप्लिकेशन्स आलेले आहेत बघा शिफ्ट वन इथं तुम्ही दिसत असेल शिफ्ट वनमध्ये किती दिसत आहेत दोनशे तेरा एकशे दो तेवीस दोनशे त्रेचाळीस पहिल्या दिवशी एवढे हो ऑब्जेक्शन आले जो टोटल पाचशे एकोणऐंशी पहिल्या दिवसामध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आले बघा दुसऱ्या शिफ्टला तर सतराशे ऑब्जेक्शन्स आहेत सतराशे सदोतीस ऑब्जेक्शन्स आहेत याचा विचार करत आता ही पूर्ण ऑब्जेक्शनची ज्यावेळेस सिरीज पाहतो आपण त्यावेळेस इथं एक गोष्ट क्लिअर होते की प्रत्येक शिफ्टमध्ये भरपूर ऑब्जेक्शन्स मुलांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळं भरपूर म्हणजे प्रत्येक आन्सर की यांना बदलून द्यावीच लागेल बघा या शिफ्टमध्ये तर पंधराशे आहेत एक सप्टेंबरच्या शिफ्टमध्ये जवळपास पंधराशे मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत बघा पंधराशे अष्ट्याहत्तर मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेली दिसाली तर दिसत आहे का म्हणजे या याच्यावरून तुम्हाला क्लिअर जाणवत असेल की खूप जास्त ऑब्जेक्शन्स मुलांनी घेतलेले आहेत आणि साहजिकच आहे कारण चुकास त्यांनी तेवढ्या केल्या त्याच्यामुळं त्या सर्व गोष्टी असणारच आहेत ठीक आहे परत अजून बघूयात आपण सर्वात जास्त कोणत्यानं घेतलेले का अजून कोणत्या शिफ्टला बापरे लास्टचा जो पेपर आहे तर त्याच्यात लास्ट मधला शिफ्ट तीनचा पेपर तर तीनच्या पेपरमध्ये आपल्याला दिसून येत आहे की एक हजार सत्त्याहत्तर एवढ्या एकाच शिफ्टमध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहेत तेवढे अर्ज त्यांच्याकडे पोहोचले आहेत इथं बघा अजून अकराशे दोन म्हणजे खूप जास्त ऑब्जेक्शन्स लास्टच्या पेपरमध्ये घेण्यात आलेले आहेत म्हणजे खूप चुका टी सी एसनं पेपर सेट करताना शेवट शेवट खूप जास्त चुका केलेल्या आहेत असं वाटतंय ठीक आहे आणि ओव्हरऑल जर तुम्ही आकडा बदला तर तुम्ही शॉक होताल की जवळपास टोटल ज्या शिफ्टमध्ये चेंजेस आहेत तो किंवा टोटल क्वेश्चन्समध्ये मध्ये जे काही ॲप्लिकेशन्स पोहचले टी सी एसकडं कडे त्याचा आकडा जर पाहिला तर मला असं वाटतं की सर्वात जास्त आकडा सोळा हजार दोनशे तीन मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले किंवा तेवढे त्यांच्याकडे ऑब्जेक्शन्स पोहोचलेले आहेत सोळा हजार दोनशे तीन याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर होते की प्रत्येक शिफ्ट मधल्या प्रत्येक सत्रामध्ये क्वेश्चन्स बदलले आहेत किंवा चेंज होणार आहेत मोस्ट ऑफ क्वेश्चन्स बदलणार हे शंभर टक्के आहे त्याच्यामुळे मार्क्समध्ये मा खूप जास्त फरक पडणार आहे ठीक आहे नॉर्मलायझेशनमध्ये जो काही चेंजेस होणार आहे त्याच्यापेक्षा भरपूर चेंजेस यांच्या क्वेश्चनच्या चुकामुळे होणार आहेत कारण सत्तावन्न शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे आणि या सर्व पद्धतीमध्ये खूप जास्त मिस्टेक होणं अपेक्षित नव्हतं कारण टी सी एस सारखी एवढी ब्रँडेड कंपनी एक्झाम कंडक्ट करत होते तरी पण बऱ्याचशा चुका त्याच्यामध्ये आढळून आलेल्या आहेत कदाचित त्या टेक्निकल एरमुळे असेल किंवा त्यांच्या टायपिंगमुळे असू शकतात पण चुका आहेत त्याच्या मुलांना फटका बसलेला आहे मुलांनी त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बघा ह्याचं जर कॅल्क्युलेशन करून गणितीय कॅल्क्युलेशन जर केलं तर सोळा हजार दोनशे तीन गुणिले शंभर करा आणि आकडा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की यांनी ऑब्जेक्शनच्या नावाखाली अजून किती पैसे कमवलेले आहेत बघा मित्रांनो अशा पद्धतीने मग आपल्या कट ऑफ याचा कसा परिणाम होऊ शकतो याचा एक अंदाज बघूयात की कट वर बऱ्यापैकी फरक पडणार आहे कारण प्रत्येक शिफ्टमधले आन्सर की बदलून येणार आहे असे एकही शिफ्ट नाही की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्शन मुलांनी घेतले नाहीत आणि तिथं काही प्रॉब्लेम्स नाहीत तर प्रत्येक शिफ्टमध्ये प्रॉब्लेम्स असल्यामुळे शंभर टक्के क्वेश्चन्समध्ये बदल होणार आहे आता बघूयात की ते त्यांच्या सेकंड जी काय रिस्पॉन्सिबलिटी येणार आहे त्याच्यानुसार आता मुलांना कळेल की प्रत्येकाच्या क्वेश्चन्समध्ये प्रत्येकाच्या आन्सर्स कीमध्ये कितीमध्ये चेंजेस झालेले आहे कोणते क्वेश्चन्स कॅन्सल झाले कोणते क्वेश्चन्स बदलून आले ते आता तुम्ही काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तयार राहा आणि बघूयात आपण आता कितकी की कि कट ऑफमध्ये कशा पद्धतीनं चेंजेस घडून येत होतील तर तोपर्यंत तो तो जो काही सेकंड रिस्पॉन्स मिळतील त्यावेळेसपर्यंत आपण वाट पाहूयात ठीक आहे व्हिडिओ आवडला लाईक करा अपडे अशा प्रकारच्या भरपूर अपडेटसाठी आपल्या चॅनेलला कंटिन्यू सबस्क्राईब करत रहा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण महत्त्वाचा असा आहे की मित्रांनो काही अपडेट्स मुलांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे तुमचं करत कर्तव्य असतं की तुम्ही शेअर करत राहा ठीक आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर केलं तर प्रत्येकाला त्याचा फायदा मिळत राहील म्हणजे चुका होणार नाही जसं की ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच मुलांचं चुका होण्यापासून टाळलं गेलं आहे कारण मुलांना आपण अपडेट कंटिन्युअस करत असतो ठीक आहे चला थांबूयात मग या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र